दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. भरणे नाका येथील खड्डे पुढील 48 तासात बुजवा भाजपचा इशारा. खेड तालुक्यातील भेलसई नजीक पोलिसांची कारवाई, चौघांना अटक करत 2.25 लाखाचा मद्यसाठा जप्त. खेडमधील लोक अदालतमध्ये 87 प्रकरणे निकाली, 68 लाखांची सामोपचाराने तडजोड. मुंबई गोवा महामार्गाविरोधात जन आक्रोश समितीच्या वतीने महायज्ञ संपन्न. JCI चार्टर्ड डे निमित्त JC फुटबॉल लीग 2024 स्पर्धा संपन्न. सविस्तर वृत्त. मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडची दुरावस्था झाली. या ठिकाणी खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे कळत नसून वाहन चालकासह पादचाऱ्यांना यामुळे खूप त्रास सहन करावा लागतोय. याची दखल घेत खेड तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी 48 तासाचा अल्टिमेट महामार्ग विभागाला दिला. यावेळी त्यांनी भरणे नाका येथे महामार्गाची पाहणी करून महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून याचा जाब विचारला. भरणे नाका येथील संपूर्ण रस्ता येत्या 48 तासात पूर्ण न झाल्यास पुढील कारवाईला तयार राहा असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. यावेळी दीपवाहिनीशी बोलताना त्यांनी महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी शासनाकडून यापूर्वीच निधीची तरतूद झाली असून केवळ ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे हे खड्डे भरले जात नसल्याचं सांगितलं. त्यामुळेच हा आक्रमक पवित्रा त्यांना घ्यावा लागला असून मंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांनी देखील कोकणवासियांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे असं मत व्यक्त करून जिथे जिथे खड्डे पडले आहेत ते निदर्शनास आणून द्या असं सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मोरेसाहेब, तुम्ही पाणी करताय, काय विषय? विषय असा आहे की शासनाने ठेकेदाराने ह्या हायवेला, हायवे नॅशनल हायवेला व आपल्या मुंबई गोवा हायवेच्या आजूबाजूचे असणारे खड्डे बुजवण्यासाठी ठेके दिलेले आहेत. असं असून सुद्धा पावसाळ्याचा मध्यान्ह आला तरी ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारचे खड्डे बुजवलेले नाही आहेत. आपण बघाल इथे की अक्षरशः म्हणजे डांबराचा डोंगर आपल्याला पाहायला दिसतोय. की हे खड्डे आहेत की हा काय नक्की काय प्रकार आहे? बरं, प्रशासनाने अतिशय उत्तमरित्या त्यांना काम दिलेलं आहे, वेळेत काम करायला सांगितलेलं आहे. खरं तर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब हे तुमच्या भाजप पक्षाचेच आहेत आणि तुम्हीच आज म्हणजे ही मागणी करताय, म्हणजे ह्या खड्ड्यांचे नाराजी व्यक्त करताय. तर चव्हाण साहेब हे नक्कीच सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि चव्हाण साहेबांचा आदेश आहे की सर्व खड्डे बुजले गेले पाहिजेत, रस्ते सुरळीत झाले पाहिजेत, कोकणवासियांचा प्रवास हा सुखकर झाला पाहिजे. पण कुठेतरी ठेकेदार ह्या कामामध्ये कुठेतरी कसूर करतायत, खूप मागे राहतायत आणि ते वेळेवर काम पूर्ण करत नाहीत. हे काम त्यांनी वेळेवर पूर्ण करावं यासाठी आम्ही आज या रस्त्यावर उतरतो आणि रस्त्याची आम्ही पाहणी करतो. पुढच्या 48 तासात जर त्यांनी ह्या रस्त्यावरचे खड्डे, म्हणजे आपण बघत असतात भरणे नाक्यावरचे खड्डे, जर पुढच्या 48 तासात जर ठेकेदारांनी बुजवले नाही तर त्याच्यावरती 100% कारवाई करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ आणि त्याच्यावरती कारवाई करायला लावू. आम्ही त्याला अल्टिमेटम दिलेलं आहे पुढच्या 48 तासाचं, म्हणजे आजपासून 48 तासाचं आम्ही ठेकेदाराला अल्टिमेटम दिलेलं आहे. मिनार म्हणून ठेकेदार आहे, मिना म्हणून त्याला आज आम्ही फोन करून त्याला अल्टिमेटम दिलेलं आहे. तो 48 तासात जर त्यांनी हे खड्डे बुजवले नाही तर त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही तयारी करू. खेड तालुक्यात गोवा बनावटीचा मद्यसाठा जप्त करण्यात पोलिसांना यश आलं. तालुक्यातील भेलसई नजीक 2,31,840 रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या मद्यसाठ्यांसह 2,50,000 रुपये किमतीची झायलो कार असा एकूण 4,81,840 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथकानं ही कामगिरी केली. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेण्यात आले. सुमित संतोष गोरिवले, राजाराम तानाजी जोईल, दिनेश दगडू कदम, सुधाकर कदम अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावं आहेत. महिंद्रा कंपनीच्या झायलो कारमधून ते गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पहाटेच्या सुमारास भेलसई नजीक मद्यसाठ्याची वाहतूक करताना चौघांना रंगे हात पकडण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांच्या धडक कारवाईने बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
नांदेड येथे झालेल्या लोक अदालतीमध्ये 87 प्रकरणांमध्ये 68 लाखांची प्रकरणे तडजोडीनं निकाली काढण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा न्यायाधीश डॉक्टर सुधीर देशपांडे यांनी खेड तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून दिली आहे. या लोक अदालतमध्ये 77 प्रलंबित दिवाणी आणि फौजदारी तसेच वादपूर्व 10 प्रकरणे तडजोडीने सामंजस्याने निकाली निघाली, त्यामुळे पक्षकारांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय टळला असल्याचं देखील जिल्हा न्यायाधीश डॉक्टर सुधीर देशपांडे यांनी खेड तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून सांगितलं. या लोक अदालत मध्ये न्यायाधीश आणि वकिलांचे 6 पॅनलचं नियोजन करण्यात आलं होतं. या लोक अदालतीचं कामकाज जिल्हा न्यायाधीश डॉक्टर सुधीर देशपांडे, जिल्हा न्यायाधीश PS चांगुडे, दिवाणी न्यायाधीश टोकले, GS दिवाण, SM चव्हाण, मनीषा पाटील तसेच पॅनल विधिज्ञ सतीश नाईक, AD चाळके, हरमान मेटकर, सिद्धेश बुटाला, स्वरूप थरवळ, अंकिता गमरे यांनी पाहिलं. खेड येथील वकील आणि पोलीस कर्मचारी यांनी ही लोक अदालत यशस्वी करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती खेड यांना मोलाचं सहकार्य केलं, तर लोक अदालतच्या दिवशी जोशी आणि अंधारे यांनी व्यवस्थापन पाहिलं. जन आक्रोश समितीच्या वतीने रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या विरोधात महायज्ञाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडल्याने जन आक्रोश समितीच्या वतीने माणगाव येथे महायज्ञाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रम प्रसंगी संजय राव यादव, मनसे प्रवक्ते योगेश चिले, जन आक्रोश समितीचे अध्यक्ष अजय यादव आणि माणगाव रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अण्णा साबळे यांच्या उपस्थितीमध्ये 17 वर्ष महामार्ग रखडल्याने महायज्ञाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रसंगी संजय यादव आणि जयंत जंगमबुवा यांच्या मार्फत संपूर्ण महामार्गावर 1/2 तास वाहतूक रोखण्यात आली आणि महामार्गाची नजर काढण्यात आली. तसेच यावेळी अजय जाधव यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टला यापेक्षा देखील अधिक तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. 20 जुलै आणि आज आपण माणगाव येथे महायज्ञ आपण केला कशासाठी, तर आपला मुंबई गोवा मार्ग लवकर लवकर पूर्ण व्हावा का, कारण याचं उत्तर प्रशासनाकडे नाही, लोकप्रतिनिधीकडे नाही आणि कोणाकडे असं दिसत नाही. त्याला आम्ही भेटतोय, ज्यांना आम्ही निवेदन देतोय ते फक्त की 1 महिन्यात होईल, लगेच होईल, ह्या डेटला होईल, त्या डेटला होईल, पण हे असं मी 1.5 वर्ष बघतोच आहे. म्हणजे आता 2 वर्षावर बस कम्प्लीट व्हायला आलंय आणि यासाठी हा यज्ञ केला, जेणेकरून देव त्यांना सद्बुद्धी देव, प्रेरणा देव, त्यांना ऊर्जा देव की बाबा हा रस्ता केला पाहिजे. आणि त्याचबरोबर असे कोण काय अडचणी का आणणारे या रस्त्याच्या असतील, ज्यांना कोणी बुद्धी दिली असेल की रस्त्याचं काम होऊ नये अशी काही लोकं असतील, तर त्यांना तशी बुद्धी देव की बाबा त्यांनी बाजूला व्हावं आणि जी काही अडचण आहेत ह्या महामार्गातून निघून जावी, यासाठी हा महायज्ञ. या यज्ञाला आपल्या रिक्षा स्टँड, आपण माणगाव इथे डेपोच्या बाजूला रिक्षा स्टँड आहे तिथे आपण घेतला आणि या रिक्षा स्टँडचे अध्यक्ष जे असोसिएशन आहे त्याचे अध्यक्ष संजय साबळे साहेब अण्णा म्हणतात त्यांना, त्यांनी त्यांच्या रिक्षा चालकांनी, इथल्या व्यापारी असोसिएशनने, इथल्या व्यापाऱ्यांनी, इथल्या पोलीस यंत्रणेने खूप सुंदर सहकार्य दिलं आणि आजचा हा कार्यक्रम उत्तमरित्या यशस्वी पडला. आणि पुढचा जो आहे 15 ऑगस्ट आमरण उपोषण, कारण आम्ही गेले 1.5 वर्ष निवेदनने आम्ही सगळं करत होतो, आता आम्हाला असं वाटतंय की हे सरकारी यंत्रणेला सांगून अधिकाऱ्यांना भेटून या गोष्टी काय सुटणाऱ्या दिसत नाहीत. तर आम्हाला जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही कोणाकडून, मुख्यमंत्री साहेबांकडून, म्हणजे ह्या सरकारकडून जोपर्यंत आम्हाला आश्वासन मिळत नाही लेखी की बाबा आम्ही ह्या तारखेला हे काम पूर्ण करू, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही. आणि त्यासाठी आमर उपोषण आम्ही इथेच माणगावला करत आहोत येत्या 15 ऑगस्टला. याचं स्वरूप इतकं सिम्पल असेल की आमची जी काही जनाकृत समितीची टीम आहे ही सगळी टीम, त्या टीम जी आहे ती उपोषणाला बसणार. 28 जुलै 2024 रोजी JCI खेडचा 42वा चार्टर डे साजरा करण्यात आला आणि त्यानिमित्तानं JCI खेड आणि शिवाजीयन्स फुटबॉल क्लब खेड यांच्या वतीने भव्य आंतरशालेय तालुकानिहाय JC फुटबॉल लीग 2024 आयोजन करण्यात आलं होतं. 28 जुलै 2024 रोजी सकाळी 8 वाजता ST डेपो मैदान म्हणजे सध्याचं गोळीबार मैदान खेड या ठिकाणी या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यावेळी दीपवाहिनीशी बोलताना अमर दळवी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आज 28 जुलै 2024 खेड JCIचा 42वा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा होतोय आणि या वर्धापन दिनाचं आम्ही औचित्य साधून शिवाजी फुटबॉल क्लब खेड
आणि खेड जेसीआय यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण या ठिकाणी आंतरशालेय फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती. या फुटबॉल स्पर्धेसाठी ज्ञानदीप स्कूल भडगाव, त्याचबरोबर ज्ञानदीप स्कूल बोरज, रोटरी स्कूल यमाय हजवाणी स्कूल, त्याबरोबर पुरुष आयडियल स्कूल, LTD मीडियम स्कूल, अशा 6 शाळा या ठिकाणी सहभागी झाल्या होत्या. आणि या स्पर्धेमध्ये रनरअप म्हणून रोटरी स्कूल ही रनरअप म्हणून आलेली आहे, तर विजयी संघ म्हणून ज्ञानदीप स्कूल भडगाव हे विजयी झालेले आहेत. मी सर्व विजेत्या संघाचे खेड जेसीआयच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. खेड तालुक्यातील आपेडे गावातील उबाटा गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्तानं शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून त्यांना अनोखी भेट दिली. रामदासभाईंच्या नेतृत्वावर आणि दापोली मतदारसंघातील आमदार योगेशदादा कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आणि योगेशदादा यांच्या कामाच्या शैलीनं प्रभावित होऊन या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी उपस्थित सर्व नागरिकांच्या वतीने रामदासभाई कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या शुभेच्छांबद्दल आणि वाढदिवसाच्या निमित्तानं दिलेल्या या अनोख्या भेटीबद्दल त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि निश्चितच बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेनेच्या माध्यमातून खेड तालुक्याच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील भूमिका घेऊ असं स्पष्ट केलं आणि उपस्थित सर्वांशी संवाद साधून त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं. रामदासभाईंनी साधलेला सर्वांगीण विकास, विशेष म्हणजे रामदासभाई आणि कोकण हे नातं अत्यंत अतूट असून अगदी सुरुवातीच्या काळापासून भाईंनी कोकणच्या वाट्याला बरीच महत्त्वाची कामं आपल्या कार्यशैलीनं खेचून आणली. त्यांच्या या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्त्यांनी केलेल्या या पक्षप्रवेशाबद्दल त्यांनी सर्वांचं अभिनंदन केलं आणि शिवसेनेत स्वागत करून पुढील सामाजिक राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुभाष महापार्ले आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हिंदू धर्मामध्ये पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावणाची सुरुवात तब्बल 71 वर्षानंतर सोमवारी होणार असून आणि शेवट देखील सोमवारीच होणार असल्याचा योगायोग जुळून आलाय. हिंदू धर्मात श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराचं आणि देवी पार्वतीची मनोभावे पूजा केली जाते. श्रावणी सोमवारी विशेष पूजेचं देखील आयोजन करण्यात येतं. अनेक भाविक या दिवशी उपास देखील ठेवतात. महादेवांना समर्पित असणारी व्रतवैकल्य याच महिन्यात करण्यात येतात. तसेच नागपंचमी, रक्षाबंधन, शीतळा सप्तमी, दुर्गाष्टमी, कालाष्टमी हे देखील श्रावणातच साजरे केले जातात. श्रावणातील मंगळवारी मंगळा गौर साजरी करण्यात येते. यंदा सोमवार दिनांक 5 ऑगस्ट रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होत असून 2 सप्टेंबर रोजी सोमवारी श्रावण महिना संपत आहे. तब्बल 71 वर्षांनी हा दुर्मिळ योगायोग यंदा आला आहे. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित ज्ञानदीप महाविद्यालय मोरवंडे बोरज येथे रौप्य महोत्सवी कारगिल विजय शौर्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल युद्धामध्ये आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या सन्मानासाठी 26 जुलै हा दिवस संपूर्ण भारतात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचेच औचित्य साधून 27 जुलै रोजी ज्ञानदीप महाविद्यालयाच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे कारगिल विजय शौर्य दिवस संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून तुळशीखेड येथील निवृत्त कर्नल प्रकाश बाळकृष्ण चव्हाण उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकात महाविद्यालयाचे प्राचार्य विजय कुलकर्णी यांनी कारगिल युद्धाची पार्श्वभूमी आणि परिणाम थोडक्यात सांगून भारताच्या परकीय धोरणातील झालेले बदल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे यांच्या हस्ते प्रमुख व निवृत्त कर्नल प्रकाश बाळकृष्ण चव्हाण यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 2023-24 मधील राष्ट्रीय सेवा विभागाचं उद्घाटन करण्यात आलं. संस्थेचे सरचिटणीस माधव पेठे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना कारगिल विजय दिवसाचं महत्त्व विद्यार्थ्यांना सांगून सैन्य भरती तसेच इतर महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक सदस्य पेराज जोयसर, डॉक्टर जयश्री कुलकर्णी तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजोग जाधव यांनी केलं. प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी यांनी तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख विधी खेडेकर यांनी मानले.
संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लड्ढा, संस्थेचे सर्व सभासद, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय कुलकर्णी, उमेश कुमार बागल यांच्याकडून या उपक्रमाचं विशेष कौतुक करण्यात आलं. ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव आणि श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव या प्रशाल येथील विद्यार्थ्यांनी JCI खेड आणि शिवाजीयन्स फुटबॉल क्लब खेड यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेमध्ये 17 वर्ष गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून इयत्ता 11वी विज्ञान JEE वर्गातील आयुष सदाशिव राठोड याची निवड करण्यात आली. या स्पर्धेच्या यशस्वीतेकरता क्रीडा शिक्षक संतोष भोसले तसेच माजी विद्यार्थी प्रथमेश रेवाळे, ऋतुज बेंखळे, यश चव्हाण यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंखळे, विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लड्ढा, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.